विरोधकांना मतदान केल्याने गावचं पाणी तोडल्याचा धक्कादायक प्रकार रायगडात उघडकीस आलाय. बोर्ली ग्रामपंचायतीने हा तालिबानी कारभार चालवलाय. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मुरुड तालुक्यातील बोर्ली मांडला गावाजवळच्या ताराबंद इथल्या मतदारांनी विरोधकांना मतदान केलं आणि याचाच राग धरत या गावाला भारत निर्माण योजनेतून मिळणारं पाणीच बोर्ली ग्रामपंचायतीने बंद करून टाकलं. मतमोजणीच्या दिवशी झालेला हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी तिथे जाऊन पाणीपुरवठा पुन्हा सुरू केला. मात्र त्यानंतर गावातील नळकोंडाळी तोडण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपासून या गावात पाण्याचा थेंबही नाहीये. पाण्यासाठी महिलांना भर उन्हात भटकावं लागतंय. आणि धक्कादायक बाब म्हणजे पाणी पुन्हा सुरू करणाऱ्या ग्रामस्थांविरोधात या ठिकाणी मोटार चोरीची तक्रार पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या ग्रामस्थ संतप्त झाले असून गावात तणावाचं वातावरण आहे. पोलिसांनी आता इथे बंदोबस्त लावला असून या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होतीये. आम्हाला पाणी पाहिजे आहे, आम्ही पंचायतीत पण जातो पण ते आश्वासन देतात हो आम्ही करून देतो, विहिरीत पाणी सोडतो आम्ही, विहीर साफ करतो, पण त्या लोकांनी आजपर्यंत येऊन कायच केलंय नाही. पाण्याची काल हे पराक्रम झाला, आम्ही तिथे पूजायला गेलो, जेवताना जेवताना तिथे जाम गाड्या आल्या सगळ्या लोकांचे आणि जाम पिऊन आले आणि सगळ्यांना शिव्या बिव्या द्यायला लागला. पूर्ण माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी शिवसेनेला मतदान केलं म्हणून त्याचा राग धरून ताराबंदरची भारत निर्माणची जी योजना होती ती पाईपलाईन तोडून पाणीपुरवठा बंद करून आज चार दिवस या ग्रामस्थांना वेठीस धरले. तरी ते शासनाने याच्याकडे लक्ष देऊन किंवा पोलीस यंत्रणेने लक्ष देऊन ही योजना त्वरित चालू करावं आणि सर्वसामान्य जनतेला पाणी मिळावं ही आमची इच्छा आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.